या वीडियो मध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे 19 फुलांपासून बनवलेले एक ताटावरचं म्हणजे रुमाल हालपूस कसा बनवला हे दाखवणार आहे. जर तुम्हाला हे ताटावरचं आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला मग चालू करूया. ताटावरचं बनवण्यासाठी मी घेतलेले हिरवे कलरचे ग्लोक, लाल कलर आणि पांढरा कलर. हा फुल बनवायचा साचा आहे, याला फुलं बनवायचे कातर आणि ही 12 नंबरची सुई. त्या सगळ्यात अगोदर आपल्याला फुल बनवायचं. फुल बनवण्यासाठी सगळं अगोदर हिरव्या कलरची जी लोकर आहे ह्याला अगोदर गाठ मारून घ्यायची असं. आणि इथं जे आहे साच्याच इथला खांब मिळाला मग हे गाठ घालून असं फक्त गाठ मारायचं. त्याच्यानंतर पुन्हा हा जो दोर आहे याच्या बरोबर समोरचा म्हणजे हा जो खांब आहे याला गुंडाळायचं. चार वेळेस गुंडाळायचं. हा एक, दोन, तीन आणि चार. इथून पुन्हा घ्यायचं नाही कारण इथून पूर्ण घेतल्याच्या नंतर ह्याला असं जर वेड्या घेतल्या तिथं 5 होतील आणि इथं 4च राहतील. म्हणून हा वेड्या घ्यायचा नाही, फक्त याला वेड्या घ्यायचा. आणि याच्या जे साईडचा खांब आहे हा वाला लगे याच्या हा दोरा इकडे घ्यायचा आणि याच्या समोरचा जो आहे त्या दोऱ्याला गुंडाळायचा. इथं पण 4च वेडे घ्यायचे, 2 3, 2 झाले 3 आणि हा 4. इथं पण इथं 3 झालेले आहेत, 1 2 3 इथं 3 झालेले आहेत. इथं त्याच्या बरोबर समोर त्याच्यामध्ये 4 आहेत, 1 2 3 4. मग इथे असं की एवढा एक वेडा घ्यायचा आणि पुन्हा त्याच्या साईडचं जे आहे त्याच्यात घ्यायचं क्रॉसमध्ये. त्याला पण 4च घ्यायचे. लाल कलरचे लोकर आणि ह्या हिरव्या कलरच्या लोकरीचे गाठ मारायचे. एक्स्ट्रा जाय ते कट करून टाकायचे. हिरव्या कलरच्या लोकरीनं आपण बाहेरच्या साईडचे जे खांब होते म्हणजे हा एक बाहेरचा साईड तर हा भाई एक बाहेरच्या साईडचा या दोन्हीला गुंडाळत होतो. आता लाल कलरच्या लोकरीनं आतल्या साईडचे म्हणजे हे जे आतल्या साईडचे दोन खांब आहेत ना याला गुंडाळायचं आणि यानं 3 वेळेस गुंडाळायचं. हे 1, हे 2 आणि हा 3. राऊंड इथं घ्यायचा आणि इथून डायरेक्ट त्याच्या साईडचं म्हणजे क्रॉस मध्ये जो खांब आहे त्याला घ्यायचा. म्हणजे ह्या साईडला पण 3 होतील आणि ह्या साईडला पण 3 होतील. 1 2 आणि हा 3. याचे 3 राऊंड झालेले आहेत. एक इथला पूर्ण घ्यायचा 3 राऊंड आणि याला पण कात्रीनं कट करायचं. आता हा जो पांढरा आहे म्हणजे तुम्हाला जर हे फुल शिवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या लाल कलरनं पण शिवू शकता. पण लाल कलरनं शिवल्याच्या नंतर ओळखू येणार नाही म्हणून मी पांढऱ्या कलरनं शिवते. तर निदा अर्धा मीटर तरी
पांढऱ्या कलरचा धागा जो आहे लोकर ते कट करून घ्यायचे अर्धा मीटर आणि त्याच्यानंतर हरणीचे गाठ मारायचे. याला नॉट मारायचे आणि जे असतो ते कट करून टाकायचं. बरोबर इथून राऊंड मारल्याच्या नंतर याचा निम्म्यापर्यंत हालू हल्ला हलू करते. त्यानंतर ही जी सुई आहे ती अशी घालायची ज्याचं जेणेकरून त्याचं टोक आहे ना वरच्या साईडला यावं. बरोबर सेंटरमधून सुई घालायची आणि हा ही जी लोकर आहे त्याला सुईला गुंडाळायची आणि लोकर सहित सुई पाठीमागच्या साईडला काढायची. लोक सहित काढायची पण हा जो पांढरा लोकर आहे ती बाहेर काढायची असं. त्याच्यानंतर आपण इथून इथून लाल कलर कलरची लोकर आली होती इथं आपण सुई घातली. इथं जी पाकळी या म्हणजे ह्या पाकळीतून आपण लाल लोकर गेलेली इथं खाली. आता काय करायचं ही पांढरी लोकर खातल्या साईडला आहे म्हणून ही त्याची त्या साईडची जी पाकळी त्यातून सुई उलटी घालायची म्हणजे टोक खालच्या साईडला येऊ द्यायचं. त्या साईडला हा पांढरा दोरा असेल त्या साईडला सुईचं टोक येऊ द्यायचं. आता ह्या याला दोरा गुंडाळायचा म्हणजे लोकर गुंडाळायची आणि वरच्या साईडला काढायची. त्यानंतर पुन्हा जिथून पहिल्यांदा आपण लोकर सुई घातली होती सेंटरमधून मधून एकदम त्याच्या फुलाच्या मध्यभागातून तिथून डबल सुई घालायची लोकर गुंडाळून लोकर पण पाठीवरच्या साईडनं काढायची असं. हे जी पांढरा कलर दिसला त्याच्यानं ही एक पाकळी शिवली गेली अशा सगळ्या पाकळ्या शिवायच्या. बाहेरच्या साईडनं आली आता ही जी आपण शिवलेली पाकळ आहे त्याच्या साईडच्या पाकळ्यामध्ये उलटी सुई घालायची म्हणजे लोकर पाठीवरच्या साईडनं सुईचं टोकून खालूनच असतं. त्याला लोकर गुंडाळायची पुन्हा काढायचं पुन्हा सेंटर मधून घालायचं सुई आणि त्याचं टोक वरच्या साईडला राहते. ज्या साईडला दोरा असेल ना त्या साईडला सुईचं टोक ठेवायचं पुन्हा गुंडाळायचं पुन्हा काढायचं पुन्हा त्याच्या साईडची पाकळी पुन्हा सेंटर मधून. शिवल्याच्या नंतर हे काढायचं आणि हा जो शिल्लक दोरा आहे याला याच्या एखाद्या पाकळीच्या तिथं जे शिवलेला दोरा आहे त्याच्यामध्ये सुई काढायची असं नॉट
असं जर धुरा उरत असेल तर हा फेकून द्यायचा नाही, गोंडी बसणारा कामाला येतो. अशा प्रकारे फुल शिवून झालेलं आहे. असे आपल्याला 19 फुले बनवायचे आहेत. आणि 19 फुलं तयार झाल्याच्या नंतर पांढरी लोकर घ्यायची, त्या फुलाला साईडनं विणायचं आहे. तर लोकरीला असा म्हणजे सुईला असा वेढा घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या फुलाला किती पाकळ्या येते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथून बघूयात पाकळ्याचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 पाकळ्याचे. मग 12 पण पाकळ्या शिवायचे. तर याच्या एका पाकळीमध्ये म्हणजे इथे जे आपण 4 वेळेस राऊंड घेतले होते, 1, 2, 3, 4 राऊंड म्हणजे ह्याची 1 पाकळी, तर त्याच्यातून सुई घालायची, थांबायची. हा यातला पहिला खांब. असे प्रत्येक पाकळीमध्ये 4 खांब घ्यायचे. हे पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा. हे 4 खांब पुन्हा एक साखळी घ्यायची. आणि त्याच्या साईडची जी पाकळ आहे त्याच्यामधून पुन्हा 4 खांब घ्यायचे. पुन्हा एक साखळी घ्यायची आणि त्याच्या साईडच्या पानामधून 4 खांब घ्यायचे. पुन्हा साखळी घ्यायची, पुन्हा अशी एक साखळी 4 खांब, एक साखळी 4 खांब घ्यायची, पूर्ण फुल शिवून घ्यायची. साखळी घ्यायची आणि सुरुवातीला आपण जो खांब घेतलेला होता त्याच्या वरच्या साईडला एकच वेढा घ्यायचा आणि मुका खांब घेऊन जॉईन करायचा. नंतर
आणि हे जे आहे याच्यातून नॉट वाढायची. आणि ही जे आहे म्हणजे सुरुवातीचा एक नंबर पहिला काम घेताना हा जो धागा आणि हा धागा या दोन्हीची गाठ मारायची. अशा आपल्याला 19 फुलं म्हणजे सगळेच फुलं जेवढे बनवले तेवढे सगळ्यांना सासून नेऊन घ्यायचे. हे सगळे पानं मी विणून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे पहिलं फूल आहे त्याच्यावरच दुसरं फूल असं उलट ठेवायचं. आणि या फुलाच्या दोन म्हणजे या फुलाचे इथले चार खांब आणि या फुलाचे त्या पाकळीचे चार खांब असे एकावर एक व्यवस्थित ठेवायचे. आणि दोन पाकळ्याच्या मध्ये आपण साखळी घेतलेली त्या साखळीच्या मधून सुई घालायची अशी. आणि याच्या खालच्या पण पानाला जी साखळी घेतलेली होती दोन खांबाच्या मध्ये त्या साखळीतून सुई घालायची. त्याच्यानंतर हा जो दोरा आहे त्याला सुईला असं गुंडाळायचं म्हणजे वेढा घ्यायचा. त्याच्यानंतर ही दोऱ्यासहित सुई दोन्ही साखळीतून बाहेर काढायची. जर निघत नसेल तर अगोदर एका ह्याच्यातून काढायची किंवा दुसऱ्या ह्याच्यातून काढायची अशी. निघाली का पुन्हा वेढा घ्यायचा आणि याच्यातून मुखाकाम काढायचा असं. तसंच त्याच्यानंतर पुन्हा ती सुई जे आपण पहिला काम आहे त्या चार कामातला हा पहिला काम त्याच्यातून घालायची. पुन्हा दोऱ्याचा वेळा घ्यायचा बाहेर काढायचं आणि लगेच साखळी घेऊन मुका काम घ्यायचं असं चारी पण खांबातून करायचं. आणि हे जे इकडच्या साईडला जी एक साखळी आपण घेतलेली त्या साखळीतून पण सुई घालून मुका काम घ्यायचं अशा प्रकारे. इकडचे जे दोन्ही आहेत त्या दोन्ही गाठ मारायचे. तुम्ही दोनची सेपरेट सेपरेट पण मारू शकता किंवा अशी दोन्हीला मिळून पण मारू शकता अशा प्रकारे. मुके खांब घेऊन ही पाकळी विणून घ्यायची. त्याच्यानंतर जे मी दोन विणलेले हां त्याच्यानंतर ही खालच्या साईडला जे चार खांबाला आपण हे करून मुका खांब घेतला त्याच्या बरोबर वरच्या साईडचा खांब आहे ना खांबाला याला आणि दुसरं फूल ठेवायचं. त्याचे कोणते पण एक पाकळी एकमेकाला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा जसं पहिला फूल विणताना केलं होतं तसंच अगोदर साखळी असते ना साईडची त्या साखळीतून सुई घालायची. दोऱ्याचा वेढा घ्यायचा दोन्ही साखळीतून सुई बाहेर काढायची म्हणजे लोकसहितच काढायची आणि एक मुका खांब घेऊन जॉईन करायचं. पुन्हा चारी पण खांब तसेच मुके खांब घेऊन सगळे खांब एकमेकाला जॉईन करून घ्यायचे विणून घ्यायचे.
एक दोन तीन हे मी तीन फुलं विणलेले आहेत, हे तीन वेगळे म्हणजे असे तीनचे दोन करायचं म्हणजे एक दोन तीन आहे ना असा तीन फुलं घेऊन आणखीन एक वेगळे असंच जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा चार फुलांना दोन वे जॉईंट करायचं आणि पाच फुलांचं एक वे जॉईंट करून घ्यायचं. मी सगळं जॉईंट करते मग तुम्हाला दाखवते. इथं मी सगळे फुलं जोडून घेतलेले आहेत, पाच फुलाची एक लाईन केलेली आहे, चार फुलाच्या दोन आणि तीन फुलाच्या पण दोन. आता याला जोडायचं. तर सगळ्यात अगोदर ही जी त्या सगळ्यात अगोदर ही दोन फुलं आपण जोडलेले आहेत. ही दोन फुलं जोडल्याच्या नंतर इथली जी पाकळी आहे ना, ही पाकळी म्हणजे हे चार खांब सोडून द्यायचे, याला जोडायचं नाही. तर ही त्या साईडची ही पाकळी आणि इथली पण एक पाकळी सोडून द्यायची, दोन जोडलेल्याची इथली पण एक पाकळी सोडून द्यायची आणि ही पाकळी एकमेकांना जोडायची. जसे आपण सगळे फुलं जोडले तशाच प्रकारे हे पण जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे फूल जोडलेले. त्याच्यानंतर इथली आता हे जोडलं, हे जोडल्याच्यानंतर त्याच्या साईडची जी पाकळी आहे ना ती सोडून द्यायची, त्याच्या पुढची पाकळी जोडायची आणि इथली पण इकडं जशी इकडची पाकळी आपण सोडून दिली ती दिली होती तशीच इकडची पण एक सोडून द्यायची आणि त्याच्यानंतरच्या दोन पाकळ्या एकमेकांना जोडायच्या. सगळ्यात अगोदर हे उलटं ठेवायचं. हे दोन सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या दोन सोडायच्या. म्हणजे एक पाकळी जोडायची, एक सोडून द्यायची, एक जोडायची, आता ह्याच्या पुढची सोडून द्यायची. म्हणजे हे जोडलेले. आता काय करायचं, पहिलं फुल तर झालं जोडून, आता दुसऱ्या फुलाला पण तसंच करायचं. जोडलेली जी पाकळी जोडली त्या साईडची पाकळी सोडून द्यायची, म्हणजे याची ही सोडायची, याची ही सोडायची आणि ह्या जे दोन समोर समोरच्या आहेत त्या क्रॉसमधल्या ह्या दोन त्या दोन जोडायच्या.
ही सोडून द्यायची आणि ही आणि याच्या साईडची ही सोडून द्यायची आणि ही या दोन जोडायच्या अशा क्रॉसमधल्या. आता त्याच्यानंतर ही वाली एक एक सोडलेले आहेत, जोडलेले चिकले ह्या फुलाचे एक सोडले, ह्या फुलाचे एक सोडले, ह्या फुलाचे एक सोडले, आता ह्या क्रॉसमधल्या दोन सोडायच्या. आणि याच्यानंतर पुन्हा ही दोन पाकळ्या जोडायच्या, याच्यानंतर पुन्हा ह्या दोन जोडायच्या, इथल्या पण तीन सोडून द्यायचे एक एक, त्याच्यानंतर पुन्हा ह्या दोन जोडायच्या आणि आणि ह्या दोन जोडायच्या, ह्या दोन जोडायच्या आणि ह्या दोन जोडायच्या. तर एवढं जोडून घेते मग दाखव. हे सगळे फुलं मी जोडलेले आहेत, हे चार फुलं जोडून झाले, आता हे तीन. तर जसे चार जोडले होते तसेच तीन जोडून घ्यायचे. सगळ्यात अगोदर याचं इथलं एक सोडायचं, ह्याचे आपण जोडलेत, त्याच्या साईडची पाकळी सोडून द्यायची आणि ही पाकळी आणि ही पाकळी, म्हणजे एकमेकाच्या क्रॉसमधल्या दोन पाकळ्या जोडून घ्यायच्या. दोन फुलं जोडले ह्या दोन पाकळ्या. आता त्याच्यानंतर ही पाकळी सोडून द्यायची आणि ही पाकळी आणि याची ही पाकळी, म्हणजे ही सोडून दिल्या, दोन सोडून द्यायच्या, त्याच्या साईडच्या दोन पाकळ्या जोडायच्या. Thank you.
तीन फुलाचे तीन पाका सोडले त्या दोन दायच्या साईडच्या जोडले तर जसे हे फूल जोडलं तसे हे दोन फुले पण जोडायचे तर याची ही पाकी सोडून द्यायची अलीकडच्या ह्या फुलाची ही पाकी सोडायची आणि हे दोन क्रॉस मध्ये हे दोन जोडून घ्यायचे त्याच्यानंतर याची ही दोन पाकळे ह्या दोन पाकळ्या जोडायच्या म्हणजे ह्या फुलाची ही वाली ह्या फुलाची ही वाली ही एक आणि एक सोडून द्यायच्या साईडच्या त्याच्यानंतर इथल्या ह्या दोन पाकळ्या जोडायच्या एकमेकाच्या क्रॉसमधल्या समोरासमोरच्या आणि याच्या ह्या दोन पाकळ्या जोडायच्या ही तीन फुलं मी जोडलेले आहेत जशी इकडची लाईन जोडली तशीच ही लाईन पण जोडून घ्यायची दोन्ही पण लाईन जोडून घ्यायच्या आता याच्यानंतर याला साखळी करायला साखळी करूयात गोंडी बसवण्यासाठी साखळी करण्यासाठी कुठून पण तुम्ही मुखाकाम घ्यायचं मुखाकाम घ्यायचं त्याच्यानंतर दहा साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा दहा साखळ्या घ्यायच्या आणि हे ज्या दोन पाकळ्या आहेत म्हणजे हे या पाकळीचे चार खांब आणि या पाकळीचे चार खांब आठ खांब सोडून द्यायचं आणि दोन पाकळ्याच्या मध्ये आपण जी साखळी एक चेन घेत होतो त्या चेनीमध्ये ही सुई घालायची आणि मुखाकाम घ्यायचा असं पुन्हा दहा काम घ्यायचे चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि याचं हे पान आणि याचं हे पान सोडून द्यायचं आणि त्याच्या साईडच्या चेनमधून मुखाकाम घ्यायचं जर तुम्हाला दहा साखळ्या कमी वाटत असल्या तर तुम्ही पंधरा पण घेऊ शकता असंच कर पूर्ण राऊंड पूर्ण करून घ्यायचं हे ताटावरचं पूर्ण झालेलं आहे साखळ्या पण केलेले गोंडे बसवलेत आता इथं गोंडा कसा बसवायचा ते मी दाखवणार आहे असे चार बोटाला धागा अकरा वेळेस गुंडाळून घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा त्याच्यानंतर ही जी साखळी आहे त्याच्यामधून असा गोंडा घालायचा बरोबर सेंटरच्या तिथं दुमडायचं राहिलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा त्याच्यानंतर हे गोंडे खालच्या साईडने दुमडल्यामुळे सगळे एकमेकाला हे असतं जॉईंट असत ह्याला व्यवस्थित शेप देण्यासाठी कात्रीनं कट करायचं मधून कट केल्याच्या नंतर गोंड्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं अगोदर त्याच्यानंतर
असं केल्याच्या नंतर गोंडा परफेक्ट दिसतो. मी इथे तीन कलरचे गोंडे लावलेले आहेत, तीन कलरचे लावलेले आहेत, पांढरा, हिरवा आणि लाल. तुम्हाला जर एका कलरचे लावू वाटले तर तुम्ही एका कलरचे पण लावू शकता. गोंडे मी कट केलेले त्याचे अशा प्रकारे. हे ताटावर पूर्ण झालेले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला हे ताटावर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.